नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आत्ता दहावी गणित भाग एक वरती आणि गणित भाग एक मधली ही पंचेचाळीसव्या क्रमांकाची मित्रांनो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण आज मध्य क का कसा काढायचा यावरती चर्चा करणार आहोत या अगोदर आपण चव्वेचाळीस व्हिडिओ बघितल्यात ऑलरेडी त्या जर तुम्ही नसतील बघितल्या तर आपल्या व्हिडिओ जे आहेत ते आपल्या वेबसाईटवरती जाऊन कशा बघायच्या हे तुम्हाला मी आ, सांगेल नंतर परंतु आज आपण मध्य क कसा कसा मध्य क काढ कसा काढायचा यावरती चर्चा करूयात या, या सिरीजमध्ये आपण मित्रांनो अशी गणित बघतोय की जी गणित ऑलरेडी बोर्ड परीक्षेला येऊन गेली होती किंवा जी गणित येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत येऊ शकतात अशा प्रकारच्या महत्वाच्या इम्पॉर्टंट गणितांवरती ही आपली एक सिरीज चालू आहे आणि या सिरीजमधली ही पंचेचाळीसवी व्हिडिओ तर जाऊयात पुढं बघूयात मध्य कसा काढायचा आणि पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आप आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो मध्य कसा मध्य काढत असताना हे सूत्र महत्वाचं आहे एल कंसात एन छेद दोन वाजा सी एफ भागिले एफ गुनिले एच आता या एल सी एफ एच वगैरे या किमती कुठून कशा घ्यायच्या ते मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट पुढे दिलेल्या माहितीचा मध्यक काढा कामाचे तास आणि कर्मचाऱ्यांची संख्या म्हणजे कुठला कर्मचारी किती तास काम करतोय ते दिले याचा मध्य काढायचा आहे म्हणजे दीडशे लोक जे आहेत ते आठ ते दहा तास काम करतात रोज त्याच्यानंतर पाचशे लोक जे आहेत ते दहा ते बारा तास काम करतात तीनशे कर्मचारी आहेत ते रोज बारा ते चौदा तास काम करतात आणि पन्नास असे कर्मचारी आहेत की रोज सोळा ते चौदा ते सोळा तास काम करतात आता याचा मध्य काढण्यासाठी सुरुवातीला कामाचे तास आपल्याला दिलेले आहेत ते लिहायचं आणि त्याचबरोबर ही जी कर्मचारी संख्या आहे एकशे पन्नास पाचशे तीनशे पन्नास ऑलरेडी जी दिलेली आहे कर्मचारी संख्या तर ती सगळी आपल्याला लिहायची हे दोन कॉलम तर जसेच्या तसेच आहेत तिसरा कॉलम संचित वारंवारतापेक्षा कमी आपल्याला काढायचा आहे आता हा कॉलम जो आहे तो कसा तयार करायचा बघा पहिली गोष्ट हे दीडशे जसेच्या तसे लिहा त्याला काय धक्का देऊ नका त्यानंतर हे दीडशे अधिक हे पन्नास किती झाले सहाशे पन्नास ते लिहा सहाशे पन्नास अधिक तीनशे किती झाले नऊशे पन्नास आणि नऊशे पन्नास आणि पन्नास किती झाले हजार मात्र नऊशे पन्नास आणि पन्नास किती झाले हजार एक हजार आता ह्या एक हजारला काय म्हणायचं एन काय म्हणायचं एन एकूण जे आहेत ते येतं एक हजार आता यांची सगळ्यांची बेरीज केली के ती तुम्हाला एक हजार मिळेल ओके आता मला काढायचा आहे मध्यक मध्यक काढण्यासाठी मला एक मध्यक वर्ग घ्यायचा आहे आता तो मध्यक वर्ग किती घ्यायचा हा जो शंभर तुमच्याकडे दिलेला आहे बाबा हजार तर त्या त्याची निम्मी किंमत म्हणजे एन छेद दोनाची किंमत काढायची एन छेद दोन एन किती एक हजार एक हजार भागीले दो दो दोन जर आपण केलं की आपल्याला किती मिळाले पाचशे म्हणजे आता काय करायचं ज्यावेळेस मध्यक वर्ग घ्यायचा एक मध्यक वर्ग घ्यायला घ्यायला लागतो तो घेत असताना हे जे हजार आहे दोन ची जी किंमत आहे पाचशे मग असा वर्ग घ्या की ज्याच्या ज्याच्या संचित वारंवारता पाचशे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे आता पाचशेपेक्षा पेक्षा जास्त असणारे हजारपणे नऊशे पन्नास पणे आणि सहाशे पन्नासपणे पण जवळची छोट्यात छोटी संख्या सहाशे पन्नास नंतर मग दीडशे जी आहे ती पाचशे पेक्षा कमी येते मग मध्यक वर्ग घेताना आपण सहाशे पन्नासवाला हा मध्यक वर्ग घ्यायचा सहाशे पन्नास असलेला हा मध्यक वर्ग घेऊ बघा हा दहा ते बारा हा मध्यक वर्ग आता आपल्याला घ्यायचा आहे ओके मध्यक वर्ग कसा सिलेक्ट करणार तुम्ही हे जे एकूण हजार आलेले आहेत त्याच्या दोन ची किंमत एनशे दोन म्हणजे हजारच्या निम्मे पाचशे इथं दोन हजार असते तर दोन हजारच्या निम्मे हजार घेतला असतं जेवढी काही किंमत येईल त्याच्या निम्मी घ्यायची आणि हे जे पाचशे आहेत मग ती संचित वारा वारंवारता इथून शोधायची की पाचशे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे आता पाचशेपेक्षा पेक्षा त्याच्यापेक्षा जा, जास्त कोण आहे हजार आहे नऊशे पन्नास आणि सहाशे पन्नास आहे बरोबर एवढ्या तीन संख्या पाचशेपेक्षा पेक्षा जास्त आहेत पण लहानात लहान संख्या कुठली सहाशे पन्नास ती घेतली आपण मध्यक वर्ग मग हा मध्यक वर्ग घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सी एफ मिळतो एल मिळतो एफ मिळतो ते कसं घ्यायचं आता ही कर्मचारी संख्या म्हणजे वारंवारता हिला म्हणायचं एफ लक्षात घ्या मग ज्यावेळेस तुमचा मध्यक वर्ग तुम्ही निवडता त्यावेळेस हा एफ एफची किंमत पाचशे हा वरती जो आहे तो झाला सी एफ संचित वारंवारता ही सी एफ वरची घेतली आणि एलची किंमत म्हणजे काय ते आता सगळं सांगतो तुम्हाला चला आता याच्यात एल एल म्हणजे काय बाबा एल म्हणजे हा जो तुमचा जो वर्ग आहे बहुल मध्यक वर्ग त्याची खालची वर्ग मर्यादा ही दहा एलची किंमत म्हणजे बघा ही दहा ही खाल ची दहा खालची वर्ग मर्यादा बारावरची वर्ग मर्यादा त्याच्यातली दहा एलची किंमत आपल्याकडे मिळाली दहा त्याच्यानंतर मला एन चे दोनाची किंमत बाबा हजार आहे एन छत दोनाची किंमत पाचशे सॉरी एन चे दोनची किंमत किती पाचशे मिळाले त्याच्यानंतर सी एफ किती सी एफ बरोबर एकशे पन्नास ही सी एफ म्हणजे एकशे पन्नास एफ बरोबर किती एफ बरोबर किती पाचशे आहे मग इथे एफ बरोबर मी लिहितो पाचशे आणि एच ची किंमत एक काढायची एच एच म्हणजे काय ही जी वर्ग आहे बहुलक्य वर्ग सॉरी मध्यक वर्ग त्याची वर्गांतर म्हणजे बारातून दहा गेले दोन आठातून दहा गेले दोन चौदातून बारा गेले दोन म्हणजे एच ईची किंमत जी आहे ती दोन त्याला वर्गांतर आपण म्हणतो आता या सगळ्या किमती आल्यानंतर या किमती आपल्या सूत्रात टाकायच्यात सूत्रात एलची किंमत किती बाबा दहा आहे अधिक एन छेत दोनची किंमत किती की काढली होती पाचशे काढली होती एन छत दोनची किंमत पाचशे होती सी एफ किती दीडशे मग वाजा एकशे पन्नास भागीला एफची किंमत किती बाबा कुठे गेला एफ पाचशे आहे आणि गुणिले ची किंमत किती एच किती बाबा दोन आहे मग आता दहा आपल्या जाग्यावर अधिक आपल्या जाग्यावर पाचशेतून आपल्याकडं दीडशे गेले तर किती होतात तीनशे पन्नास उरतात आणि भागिले पाचशे गुन्हिले दोन शून्य शून्य गेला पाच आणि पन्नासला जर भाग लावला तर दोनाने जर पन्नासला भाग लावला बे के बे पन्नासच्या निम्मे किती झाले पंचवीस आता दहा अधिक पस्तीस भागिले पंचवीस पस्तीस आणि पंचवीस कितीच्या पाड्यात येतात हे दोघे सुद्धा पस्तीस आणि पंचवीस पाचाच्या पाड्यात येतात मग दोघांनाही पाचाने भाग लावला तर पाचा पाच पंचवीस पाच सत्ता पस्तीस म्हणजे दहा अधिक सात छेद पाच आता हे कॅल्क्युलेशन करा साताने पाच साताला पाचाने भाग लावा पाचाने भाग लावला साताला पाच एके एक पाच सातातून पाच गेला दोन वर दिला पॉईंट खाली दिला शून्य पाच चोक्वीस किती आले एक पॉईंट चार म्हणजे दहा अधिक एक पॉईंट चार दहा अधिक एक पॉईंट चार किती झाले अकरा पॉईंट चार तास म्हणजे या ठिकाणी अकरा पॉईंट चार तास आपलं उत्तर आलं मी थोडासा बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट घ्या यानंतर आपल्याला आणखी एक गणित आहे मित्रांनो हे गणित तीन मार्काला येईल पण चार मार्काला येणारं गणित आहे ते कसं की जी काही आपल्याला कामाचे वारंवारता दिलेली असते किंवा जे काही वर्ग दिलेले असतात ते सलग दिस दिलेले नसतात काही गणितांमध्ये तर सलग दिलेले नसतील तर मग ते कसं सोडवायचं वर्ग सलग कसे करायचे तर या प्रकारचे एक आणखी गणित बघायचंय तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट मारून घ्या यानंतर लगेच आपण पुढचं गणित बघू तर बघा मित्रांनो दुसरं जे गणित आहे आपण आता बघतो या ठिकाणी या गणितामध्ये जर बघितलं तर थोडंसं अक्षर छोटं दिसेल पण समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही आ, या दुसऱ्या गणितात काय दिलं आहे बघा इथं की मध्य काढायचं आहे पण इथं बघा हे जे वर्ग दिले ते वर्ग कसे दिलेत साठ ते चौसष्ट दिलेत पासष्ट ते एकोणसत्तर दिलेत सत्तर ते चौऱ्याहत्तर दिलेत पंच्याहत्तर ते एकोणऐंशी दिलेत ऐंशी ते चौऱ्याऐंशी दिलेत पंच्याऐंशी ते नव्वद दिलेत आणि जी वाहन संख्या जी दिलेली आहे ती या ठिकाणी आपण लिहून घेऊ बाबा वाहन संख्या किती दहा आहे त्याच्यानंतर चौतीस आहे त्याच्यानंतर पस्तीस आहे पंच्याऐंशी आहे दहा आहे सहा आहे ठीक आहे आपण एकदा व्यवस्थित कन्फर्म करून घेऊयात बाबा हे सगळं बरोबर आहे का इथं दहा चौतीस पंचावन्न दहा चौतीस पंचावन्न आहेत ॲक्च्युली पस्तीस नाही आहे तेच बनलं काहीतरी गडबड झाले इथं पंचावन्न आहेत बरं का हे पंचावन्न आहेत दहा चौतीस पंचावन्न त्याच्यानंतर पंच्याऐंशी दहा सहा तर ही वाहन संख्या आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे वर्गानंतर सलग वर्ग ॲड करायचा आहे कारण साठ ते चौसष्ट नंतर डायरेक्ट पासष्ट आहेत मगाच्या गणितात दहा ते वीस नंतर वीस ते तीस होतं म्हणजे इथं असलेला परत इथं येतो पण तो, तो इथं नाही आहेत मग हे वर्ग सलग नाही आहेत तर याला सलग करण्यासाठी पहिला जो वर्ग आहे त्याच्यातून अर्धा पॉईंट कमी करायचा आणि दुसऱ्यात अर्धा पॉईंट वाढवायचा आता साठमधून जर अर्धा कमी केला तर माझ्याकडे काय होतात एकोणसाठ पॉईंट पाच आणि चौसष्टमध्ये अर्धा वाढवला तर चौसष्ट पॉईंट पाच पासष्टमधून अर्धा पॉईंट कमी केला तर किती होतात चौसष्ट पॉईंट पाच होतात एकोणसत्तरमध्ये अर्धा वाढवला तर एकोणसत्तर पॉईंट पाच वाढवत असत होतात मग आता सत्तरमधून अर्धा पॉईंट कमी केला तर आपल्याकडे किती होतात एकोणसत्तर पॉईंट पाच होतात आणि चौऱ्याहत्तरमध्ये अर्धा पॉईंट वाढवला तर चौऱ्याहत्तर पॉईंट पाच मग आता काय करायचं पुढची धडा तर फास्ट लिहायचं काय कॅल्क्युलेशन करत बसत नाही या बसायचं नाही या चौऱ्याहत्तर पॉईंट पाचला इथं लिहायचं आणि डॅच करून हा सात नऊ पॉईंट पाच आता परत या सात नऊ पॉईंट पाचला इथं लिहायचं हा चार आठ चार पॉईंट पाच लिहून टाका परत आठ चार पॉईंट पाचला इथं लिहायचं आणि हा एकोणनव्वद पॉईंट पाचला इथं लिहायचं झालं तर हे सलग वर्ग झाले सलग वर्ग झाल्यानंतर मग पुढचं कॅल्क्युलेशन संचित वारंवारता बघा संचित वारंवारता पहिले दहा आपल्या जाग्यावर दहा आणि चौतीस झाले चव्वेचाळीस चव्वेचाळीस आणि पंचावन्न झाले नव्याण्णव नव्याण्णव आणि पंच्याऐंशी आपल्याकडे झाले एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी आणि दहा झाले एकशे चौऱ्याण्णव एकशे चौऱ्याण्णव आणि सहा झाले दोनशे मग आता आपण काय करू पहिली एन छेद दोनाची किंमत काढून घेऊ एन छेद दोन म्हणजे दोनशे छेद दोन बरोबर आपल्याकडे शंभर मग मध्यक वर्ग घेताना शंभर जो आहे त्याच्यापेक्षा संचित वारंवार तर शंभर किंवा त्याच्यापेक्षा कमी असली पाहिजे आता शंभरपेक्षा बघा शंभरपेक्षा जास्त असली पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा कमी आता शंभरपेक्षा मोठी संख्या एकशे चौऱ्याण्णव एकशे चौऱ्याऐंशी बरोबर एकशे चौऱ्याऐंशी ते पण एकशे चौऱ्याऐंशी ही लहानात लहान संख्या आहे ती घ्यायची ओके मग आपण एकशे चौऱ्याऐंशी हा मध्यक वर्ग घेतला तर आपल्याकडं मध्यक वर्ग काय एकशे चौऱ्याऐंशी संचित वारंवारता असलेला मध्यक वर्ग जर घेतला तर आपल्याला हा मिळतो ठीक आहे आता या मध्यक वर्गाला आपण घेऊ आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायचे ज्यावेळेस आपण आता इथं मध्य काढतो सलग वर्ग करून तर आता हे वर्ग विसरून जायचं मित्रांनो एल ची किंमत चौऱ्याहत्तर पॉईंट पाच घ्यायची तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे सी एफ ची किंमत किती येणार आपल्याला माहिती आहे एफ किती येणार हा पंच्याऐंशी जो येतो तो एफ येणार याच्यामध्ये आपल्याला आता मागाशी मी सांगितलं की बाबा इथं आपल्याला एफची किंमत किती मिळेल पंच्याऐंशी मिळेल बरं का पंच्याऐंशी आणि त्याच्यावरती जो असतो हा असतो सी एफ नव्याण्णव सी एफची किंमत किती मिळेल नव्याण्णव एल म्हणजे काय ही खालची वर्ग मर्यादा हा जो वर्ग आहे त्याची खालची वर्ग मर्यादा चौऱ्याहत्तर पॉईंट पाच बरोबर एल बरोबर चौऱ्याहत्तर पॉईंट पाच एल बरोबर चौऱ्याहत्तर पॉईंट पाच आणि आता राहिला एच एच काय एकोणऐंशी मधून चौऱ्यात्तर गेले किती राहिले पाच एच ची किंमत आपल्याला मिळणार आहे पाच आता या सगळ्या किमती सूत्रात टाका मध्य बरोबर एल अधिक एन छेद दोन वजा सी एफ भागिले एफ गुणिले एच एलची किंमत किती चौऱ्याहत्तर पॉईंट पाच अधिक एन छेद दोन ची किंमत किती शंभर आहे वजा सी एफ किती काढला होता सी एफ कुठे गेला नव्याण्णव शंभर वजा नव्याण्णव बाबा मोठंच कॅल्क्युलेशन आहे आणि त्याच्यानंतर आपण भागिले किती करणार एफची किंमत किती पंच्याऐंशी आणि ची किंमत किती पाच आहे आता चौऱ्याहत्तर पॉईंट पाच अधिक शंभरमधून नव्याण्णव गेले एक राहिले आता इथं कॅल्क्युलेशन काय आहे पंच्याऐंशीला या जर का आपण पाचाने जर भाग लावला पंच्याऐंशीला जर का पाचाने भाग लावला तर किती आता सतरा म्हणजे या ठिकाणी एकशे सतरा येतील आता तिरकस गुणाकार वगैरे आपण या ठिकाणी करू शकतो किंवा मग तुम्ही डायरेक्ट या सतराने एकाला भाग लावा बघा सतराने जर तुम्ही भाग लावायचा प्रयत्न केला एकाला तर कामच कठीण होतं बघा सतराच्या पाण्यात एक नाही सतरा शून्य शून्य येतात एकातून शून्य गेला एकाला बरं का आता पुढे काय होईल माहिती आहे का एक पॉईंट दिला इथं शून्य दिला मग आता परत सतरा शून्य शून्य परत दहातून शून्य गेले दहा एक शून्य घेतला तर सतरा पंचे पंच्याऐंशी परत शंभरमधून पंच्याऐंशी गेले आपल्याकडे किती राहिले बाबा शंभरमधून पंच्याऐंशी गेले पंधरा मग तुम्ही शून्य पॉईंट शून्य पाच वगैरे घेऊ शकता ठीक आहे मग तुम्ही काय करा चौऱ्याहत्तर पॉईंट पाच अधिक एकाला जर सतराने भाग लावला तर शून्य पॉईंट शून्य पाच आपल्याकडे येतं आता चौऱ्याहत्तर पॉईंट पाचचा अर्थ काय होता माहिती आहे का चौऱ्याहत्तर पॉईंट पाच म्हणजे काय चौऱ्याहत्तर पॉईंट पाच म्हणजे चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास असतात बरं का एक शून्य पुढे वाढू शकता आणि अधिक शून्य पॉईंट शून्य पाच मग चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास अधिक शून्य पॉईंट पाच मग पन्नास अधिक पाच किती पंचावन्न होतात म्हणून चौऱ्याहत्तर पॉईंट पंचावन्न तास या ठिकाणी आपल्याकडं तास नाही हा जो आता काय आपल्याकडं वेग आहे आता गती गती मैत्री यायचं किलोमीटर प्रति तास किलोमीटर प्रति तास ही झाली गती तर एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न आपण सोडवू शकतो म्हणजे मध्य काळा दोन गणित घेतली पण दोन्ही दमदारे दोन्ही इम्पॉर्टंट गणित आहेत मित्रांनो सगळी इम्पॉर्टंट आणि आय एम पी गणितच आपण बघतो या सिरीजमध्ये त्यामुळे मध्यक काढायला आपल्याला प्रश्न येऊ शकतो हे जे प्रकरण आहे पाचवं सहावं सांख्यिकी या प्रकरणामध्ये मध्य मध्यक आणि बहुलक त्याचबरोबर वारंवारता बहुभुज आयतालेख आणि वृत्तालेखच आहे परंतु हे सगळे प्रश्न दोन तीन चार मार्काला सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकतात जास्तीत जास्त गुणांसाठी या प्रकरणावर आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि सगळे प्रश्न मोठे मोठे आहेत आणि हे प्रकरण पण तसं सोपं आहे ठीक आहे तर नक्कीच ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेलच आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी एखादी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल ओके आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ही पंचेचाळीसव्या व्या क्रमांकाची व्हिडिओ आहे या अगोदरच्या सगळ्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितल्या तर आपल्या वेबसाईटवरती जाऊन बघू शकताय आपल्या वेबसाईटवरती गेल्यावरती या ज्या काही सिरीजमधल्या मी व्हिडिओ घेतो इम्पॉर्टंट त्या सगळ्या व्हिडिओ मी आपल्या वेबसाईटवरती अपडेट करतो त्या एका लाईनीत तुम्हाला व्यवस्थित बघता येतील तर त्या वेबसाईटवरती जाऊन नेमक्या कशा बघायच्या हे पाहण्यासाठी आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊयात तर मित्रांनो दहावी गणित भाग एक आणि दोनच्या सगळ्या आय एम पी प्रश्नांच्या व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर गुगलला जाऊन आपल्याला दहावी गणित बोर्ड एक्झाम दोन हजार तेवीस आय एम पी असं आपल्याला टाईप करायचं आहे हे टाईप करून आपल्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे गणित बोर्ड एक्झाम दोन हजार तेवीस आय एम पी अशा प्रकारे एक वेबसाईट आपल्याला एक लिंक या ठिकाणी मिळेल वर आपल्याकडं क्रिएटिव्ह लर्निंग डॉट को डॉट इन हे असं नाव असेल आणि यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यावर आपण अशा प्रकारे आपल्या वेबसाईटवरती पोहोचू एका पेजवरती पोहोचू इथं आपल्याला दहावी गणित भाग एकच्या च्या व्हिडिओ दिसतात सध्या एकच व्हिडिओ दिसते व्हिडिओ क्रमांक एक यावर क्लिक केल्यावर तुम्हाला पहिली व्हिडिओ दिसेल पण लवकरच एक दोन दिवसामध्ये इतर सगळ्या व्हिडिओज जस जसे आम्ही युट्यूबला व्हिडिओ अपलोड करेल तस तस या सगळ्या व्हिडिओ इथे अपडेट होत जाणार आहे व्हिडिओ क्रमांक एकच्या खाली व्हिडिओ क्रमांक दोन व्हिडिओ क्रमांक तीन व्हिडिओ क्रमांक चार आणि यानंतर गणित भाग दोनच्या सुद्धा व्हिडिओ याच पानावरती याच लिंकवरती आपल्याला पाहायला मिळेल ओके तर तर आता लगेच गुगलला जाऊन टाईप करा दहावी गणित बोर्ड एक्झाम दोन हजार तेवीस आय एम पी